साध्या गणवेशात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवित मोबाईल मागितला. घडलेल्या प्रकारानंतर संबंधित तरुणाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पवन कापसीकर असे आरोपीचे नाव आहे. येथील धामणगाव मार्गावरील स्टेट बँक चौकात एक पोलीस कर्मचारी साध्या वेशात उभा होता. तेव्हा संबंधित आरोपी तरुण हा पोलीस कर्मचाऱ्याच्या जवळ आला. तिथे त्याने चक्क पोलीस कर्मचाऱ्याला चाकू लावत मला बोलायचे आहे असे म्हणत मोबाईल मागितला. या घटनेने पोलिसांची भांबेरी उडाली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सहकारी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडून शहर पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा पोलीस ठाण्यात देखील संबंधित तरुणाने धिंगाणा घालत कर्तव्यावर असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे सुरू केले. तसेच सुहास उईके या कर्मचाऱ्याची टी शर्ट फाडून त्याच्यावर हात उगारला. यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कुणाचेही काही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता. या घटनेची माहिती मिळताच तरुणाच्या भावाने पोलीस ठाणे गाठले. आपल्या भावाची मानसिक स्थिती बरोबर नाही असे त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी सुहास विके या पोलीस कर्मचाऱ्याने यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तरुणाविरुद्ध आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.